नमस्कार, मी संदीप दावणे, सहायक अभियंता श्रेणी एक, पंचगंग पाटबंधारे विभाग कोल्हापूर। आज दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता राधानी धरणाचे गेटचे तांत्रिक काम रिपेअर सुरू असताना राधानी धरणाचा सर्व्हिस गेट अचानक ओपन झाला। हा जो सर्व्हिस गेट ओपन झाला हा शॉर्ट सर्किटमुळे ओपन झाला असेल असा आमच्या इलेक्ट्रिकल टीमचा प्राथमिक अंदाज आहे। हा गेट बंद करण्यासाठी आमच्या जलसंपदा विभागाच्या आणि मेकॅनिकल विभागाच्या टीम्स राधानी धरणावर पोहोचलेल्या आहेत। हे सर्व्हिस गेट बंद करण्यासाठी आपल्याला पहिला इमर्जन्सी गेट बंद करावा लागेल, त्यानंतर सर्व्हिस गेट बंद करावा लागेल। यासाठी साधारणपणे 5 ते 7 तासाचा वेळ लागू शकतो। थोडक्यात संध्याकाळपर्यंत रिपेअरचे काम पूर्ण होऊन आपण सर्व्हिस गेट बंद करू असा आमचा एक प्राथमिक काय असा आहे अंदाज आहे। सध्यस्थितीत धरणातून 4000 क्युसेक्सचा डिस्चार्ज म्हणजे विसर्ग सुरू आहे। पंचगंगा नदी काठावरचे आमचे कोल्हापूर पद्धतीचे बंदर आहेत, केटीवर आहेत, त्याच्यावर आमचे जलसंपदा विभागाचे कर्मचारी तैनात असून केटीवरचे बर्गे काढणे सुरू आहे, जेणेकरून पाणी केटीवर वरून न वाहता केटीवर मधूनच वाहील याची आमची दक्षता सुरू आहे। दिवसभरात नदीपात्राची पाण्याची पातळी साधारणपणे 4 ते 5 फुटांनी वाढण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आणि घाबरून जाण्याचं काही कारण नाही। नदीपात्रात धुणे जनावर धुणे, वाहन धुणे किंवा मासेमारीसाठी उतरू नये
असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने माननीय कलेक्टर साहेब रेकॉर साहेबांनी केलेलं आहे. तसेच सध्यस्थितीचं पाणी राशिवडी सोडून पुढे आलेलं आहे, त्याच्याखाली म्हणजे नरसिंहवाडीपर्यंत जिथं ज्या लोकांना नदीकाठच्या मोटर किंवा पंपसेट काढणे शक्य आहे, कारण ते बुडण्याची शक्यता आहे, त्यांनी ते काढून घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येतं.